ब्रेकनंतर बातमी बेळगावमधली आहे. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. बेळगाव महापालिकेमध्ये भाजपची बहुमताच्या दिशेनं आगेकूच सुरू आहे. भाजप 24 जागांवर विजय झाली आहे. काँग्रेसनं 7 जागांवर विजय मिळवलाय. अपक्ष 5 जागांवर विजय झाले तर महाराष्ट्र एकीकरण समिती 2 जागांवर विजय झाली आहे. तर MIMने 1 जागेवर विजय मिळवलेला आहे. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी संभाजी थोरात थेट बेळगावरून आपल्या सोबत आहेत. संभाजी, काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर होईल असं वाटलं होतं, मात्र भाजप एकतर्फी विजय मिळवताना दिसत आहे. हा, भाजपची जी रणनीती होती ती यशस्वी ठरल्याचं दिसतंय. कारण खूप मोठ्या प्रमाणात भाजपचे उमेदवार निवडून आले. जवळपास स्पष्ट बहुमतच भाजपचं होईल असं चित्र आहे. त्यामुळं बेळगावच्या महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार हे निश्चित झालंय. आता काँग्रेस त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समिती MIM यांनी यात थोडाफार प्रगती केली असं चित्र आहे. मात्र भाजपनं यश आणले मिळालेलं आहे भाजपला. भाजपची सगळी रणनीती जी निवडणुकीच्या सुरुवातीपासून करण्यात आलेली होती, गेल्या 2 वर्षापासून भाजप या ठिकाणी प्रत्येक बूथवर काम करते आणि त्या सगळ्या संघटनेचा जे आणि 2 वर्षांपासून केलेल्या रणनीतीला यश आले असं म्हणावं लागेल. धन्यवाद संभाजी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. या काही घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त साम TV.